नमस्कार बालमित्रांनो, पंचायत समिति इंदापूर शिक्षण विभाग यांच्या मार्फत आयोजित ऑनलाइन वर्गामध्ये आपलं हार्दिक स्वागत। बालमित्रांनो, माझं नाव आहे श्रीमती मोमीन इशरत हमीद, जिल्हा परिषद शाळा बिजवडी। तर मुलांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता दुसरी, विषय मराठी। पान नंबर 8 व 9 वरील आमचे घर। तर मुलांनो, तुमच्या पुस्तकातील पान नंबर 8 व 9 वर आमचे घर या पाठामध्ये काही वाक्य दिलेली आहेत। त्या वाक्यामध्ये चित्रांच्या ऐवजी तुम्हाला शब्द वापरून ते वाक्य पुन्हा तयार करायचे आणि वाचायचे पण। चला तर करू सुरुवात मग। आता हे पहिलं वाक्य पहा। या वाक्यामध्ये तुम्हाला कोणतं चित्र दिसतंय? घर, बरोबर। आता आपण चित्राऐवजी शब्द वापरूयात। हे आमचे घर। घरात आई बाबा, दादा, आजी आजोबा आणि मी राहते। आता हे पुढचं वाक्य बघा, नीट वाचा। या वाक्यामध्ये तुम्हाला चित्र दिसतंय, त्या चित्राच्या ऐवजी शब्द वापरूयात। आई घरी कॉम्प्युटरवर काम करते। याप्रमाणे हे वाक्य तयार होईल। कॉम्प्युटर शब्द नीट पहा बरं का। आता हे वाक्य पहा, यामध्ये दोन चित्र दिसतंय। पहिलं सायकल आणि दुसरं औषध। यांच्या ऐवजी आता आपण शब्द वापरूयात। मी सायकल चालवते, आजोबांसाठी औषध आणते। हे चौथं वाक्य पहा। आता यामध्ये सुद्धा दोन चित्र आहेत। चित्रांच्या ऐवजी आपण शब्द वापरू। हे झेंडूचे फूल आहे, बाबा सणादिवशी झेंडूचे तोरण दारावर लावतात। आता हे पाचवं वाक्य पहा। याच्यामध्ये चित्र आहे दरवाज्याचं। दादा दरवाजा समोर रांगोळी काढतो, मी मदत करते। सहावं वाक्य, चित्र बॅगेचं आहे। ही माझी बॅग आहे, बॅगेत वही पेन आहे। याप्रमाणे हे वाक्य होईल। आता या सातव्या वाक्यामध्ये दोन चित्र आहेत, पण इथं कृतीचं नाव लिहायचंय बरं का मुलांनो। दादाने ताटे मांडली, दोघे इथे जेवायला बसलो। आठवं वाक्य, आता चित्रांऐवजी शब्दांचा वापर करू। दादाने पाहिले, आकाशात ढग आले, टेकडीवर मोर थुई थुई नाचू लागला। नववं वाक्य, ओळखले ना चित्र? ओळखीचेच आहेत, चित्रांऐवजी शब्द वापरूयात। उसापासून साखर तयार होते, ज्ञानेश मामाला साखरेसारखा गोड फणस आवडतो। दहावं वाक्य पहा, चित्र कशाचं आहे? भाजी, बरोबर। आता शब्द वापरू। आई भाकरी करते, शेजारची छाया भाजी निवडायला मदत करते। अकरावं वाक्य पहा, ही पण चित्र ओळखीची आहेत। आता या दोन्ही चित्रांऐवजी शब्द वापरूयात। शेजारची समीक्षा मातीची पंती तयार करते, अनिता कागदाची होडी तयार करते। आता शेवटचं वाक्य पहा मुलांनो, हे पण चित्र ओळखीचं आहे की नाही? काय दिसतंय बरं? पक्षी। आता शब्द वापरू। सायंकाळी आकाशात पक्षी उडतात, मी आणि दादा पाहत राहतो। छान।
या पद्धतीने आपण पुस्तकातील या पानावरची सर्व वाक्य पाहिली। आता मुलांनो, ही वाक्य तुम्ही तयार करायची। चित्रांऐवजी शब्द वापरून पुन्हा ती स्वच्छ आणि सुंदर अक्षरात दुरेगी मध्ये लिहायची। याच पानावर पान नंबर 9 वर जी शेवटच्या अक्षराची गंमत दिलेली आहे ती वाचायला विसरू नका बरं का। हा पाठ आता संपला। पाठ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद।